माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेतील यश आणि नेहाच्या लग्नाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती आणि ही मालिका आता रंजक वळणावर पोहोचली आहे. या मालिकेतील यश नेहाच्या प्रेमाचं रूपांतर लग्नात होणार आहे. लवकरच मालिकेमध्ये यश आणि नेहाच्या लग्नाचा भव्य दिव्य सोहळा पार पडणार आहे. या निमित्तानं श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरेशी बातचीत केली आहे. शेवटी ते लग्न सोहळा पार पडलेला आहे. म्हणजे आता काय झालं माहिती का की दोघांचे कलर कॉम्बिनेशन असल्यामुळे तिसऱ्यांनी पण त्याच कॉम्बिनेशनमध्ये यावं असं माझं म्हणणं होतं. म्हणून एक कॉम्बिनेशन ट्राय केलं आहे सर. हाऊ वॉज इट? आजचं लग्न सोहळा झालेला आहे, संपन्न झालेला आहे. शूटिंग आज पहिलाच दिवस आहे, अजून 2 दिवस बाकी आहेत. पण स्टील नाही नाही, आता आय एम जस्ट लुकिंग फॉरवर्ड टू द हनीमून नाव. बाकी पण यु नो, म्हणजे ज्याच्यासाठी एवढा सगळा घाट घातला होता आणि ज्याची आम्ही सगळेच आतुरतेने वाट बघत होतो, फायनली ते सगळं झालंय. सगळ्या परिवाराच्या बरोबर झालंय आणि सगळे मित्र परिवार पण आहे. सो खूप मजा येते, मस्त वाटतं. तुम्ही सगळे आहात, व्हेरी हॅपी. किती मजा आली म्हणजे सर घोड्यावरही बसले, डान्स पण केला घोड्यावर बसून. खरं तर खाली उतरून नाचला हवं होतं. संकर्षण नाचून परत आपल्या प्रयोगाला सुद्धा गेला. पण हीच मजा आहे सिरियलची, काय सांगतो. हो खरंच हीच मजा आहे. आणि हे सगळं ज्यांच्यासाठी आम्ही करतोय त्यांनी ते एन्जॉय केलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. कारण आम्ही ते कितपत दिसतंय असं खूप छान छान, कितपत एन्जॉय करतोय त्यापेक्षा कितपत थकलेलं आहे ते आम्हालाच आमचं माहिती आहे. पण ऑडियन्सला मजा येते. सो जे काय करतोय तो त्यांच्यासाठी करतो आणि ते एन्जॉय करतात. पण सर या लुकबद्दल काय सांगेल, कारण हा लुक खूपच जबरदस्त झाला आहे विथ फेटा आणि हे सगळं. आप स्वतःच्या लग्नात एवढं केलं होतं की हे मालिकेसाठी? माझ्या लग्नात एवढे पैसेच नव्हते पण फेटा वगैरे काहीच नव्हता, हे असं काही नव्हतं. नॉर्मल कपडे होते. ऑफकोर्स काय म्हणतात, मुलीकडच्यांनी तेव्हा बरंच खर्च करून माझा पण तो एक छान रिसेप्शनचा ड्रेस शिवला होता. पण जी हाऊस पूर्ण करायची होती ती मी अशा निमित्ताने पूर्ण करून घेतो. घोडीवर मी कधीच बसलो नव्हतो, म्हणजे इतर कधी म्हणजे फिल्ममध्ये पण जेव्हा मी असे लग्नाचे सिक्वेन्सेस केले तेव्हा मी आजपर्यंत घोडीवर बसून असं कधी आलो नाही. तुम्हाला नेहाचं पण करायला सांगणार होतं सर. यस सर, म्हणजे प्लीज. मी रोज करतो. मी ड्रेस घातलेला असतो तरी सुद्धा ती जेव्हा तिची छान एक पर्स आहे ती घेऊन येते तेव्हा पण मी तिचं कौतुक. सुंदर अशी पर्स. आणि आज तर म्हणजे मॅडमनी म्हणजे कमालच करून टाकलेली आहे. त्यामुळे मॅडम काय, मॅडम किती थकल्यात सगळं बसून घालून काय सांगू. काय नाही, तुम्हाला सगळ्यांना मज्जा येते इंटरव्ह्यू. आम्हाला माहिती तुम्ही ना आमची इथे मजा घेण्यासाठी जास्त आले आहात. कारण तुम्हाला पण माहिती आहे हे खरं लग्न असेल तर ऑफकोर्स आम्ही खूप हौशी. पण इथे आम्हाला एक दिवस नाही, असं 8 दिवस रोज हे कपडे घालून तयार होऊन असं फिरायचं आहे. सो आमची काय हालत होते ना हे नाही कळणार.